विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या ताशिकेला आपण पद्मश्री नामदेवजी ढसाळ यांची कविता आपण अभ्यासली होती या कवितेतील वर्णनात्मक अथवा सारांशरूपी भाग आपण जवळपास अभ्यासला होता आणि वंचित बहिष्कृत वर्गाला आत्तापर्यंत वडिलोपार्जितपासून म्हणजे आजी आजोबापासून पंजोबापासून जो अन्याय सहन करावा लागत होता तो सहन करणारा अन्याय या विरुद्ध बंड पुकारणारी त्याची जाणीव करून देणारी अशा एकमेव आशयाची कविता आत्ता नामदेव डसाळ यांनी वर्णन केले होती आत्ता या कवितेच्या शीर्षकासून तुम्हाला असं जाणवलं असेल की आत्ता यानंतर आत्ता यानंतर आम्ही कुठलाही अन्याय सहन करणार नाही म्हणून आमच्या वडिलांनी आजोबांनी पंजोबांनी जो आम अन्याय सहन केला ती व्यथा ती वेदना तो अन्याय आम्ही आता सहन करणार नाही हा एक बंडात्मक महत्त्वपूर्ण इशारा कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ यांनी या, या कवितेतून दिलेला आहे प्रस्तुत कविता गोलपिठा या काव्यसंग्रहातील काव्यसंग्रहातून घेतली असून यामध्ये हा एक व्यवस्थितचा बंड या ठिकाणी कवीने स्वीकारलेला आहे या सर्व विषयाच्या अनुषंगानं आपण या अगोदरच्या ताशिकेला माहिती बघितली होती आज आपण आत्ता या कवितेत कवितेवर स्वाध्याय आणि वस्तुनिष्ठ प्रश्न याविषयी आज माहिती बघणार आहो म्हणून यामध्ये सर्वांनी विद्यार्थ्यांना जाणीव असावी की त्यांनी हे प्रश्न तुम्ही ही ताशिका ऐकल्यानंतर ते प्रश्न लिहून घ्यावेत त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे कवीने कवीने पूर्वजांच्या बाबतीत कोणत्या संवेदना व्यक्त केल्या आहेत तो एक प्रश्न आपण तयार केला त्यानंतर त्यान 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 आत्ता या कवितेतून नामदेव ढसाळ यांनी व्यवस्थेविरुद्ध कोणते बंड पुकारले ते तुमच्या शब्दात मांडा किंवा कवी कुठे सुरुंग लावायला निघाले आहेत ते आत्ता या कवितेच्या अनुषंगाने स्पष्ट करा किंवा दलित साहित्यातील आत्ता ही कविता कशा प्रकारे जाणिवा व्यक्त करते ते सांगा आणि आत्ता या कवितेचा आशय तुमच्या शब्दात लिहा असे हे अनेक प्रश्न तुम्ही तुमच्या स्वाध्याय वही स्वाध्याय पुस्तिकेमध्ये किंवा वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला दीर्घोत्रिक प्रश्न जर विचारला तर मी सांगितलेल्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की या कवितेवर प्रश्न विचारला जाणार नाहीत आता दुसरा त्या प्रश्नामधील दुसरा घटक असा आहे दुसरा भाग प्रश्न विचारण्याचा असा आहे त्याला वस्तुनिष्ठ प्रश्न आपण म्हणतो वस्तुनिष्ठ प्रश्न वर विचारला जातो खाली त्याला चार पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामध्ये प्रश्न असा विचारला जातो की आत्ता ही कविता कोणत्या कविता संग्रहातून घेतली आहे पर्याय क्रमांक एक, एक गोलपेठा पर्याय क्रमांक दोन खेळ प्र पर्याय क्रमांक तीन गांडू बगीचा पर्याय क्रमांक चार या सत्तेत जीव रमत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की या परी या प्रश्नाचं या वस्तुनिष्ठ प्रश्नांचं उत्तर आहे गोलपिठा एक नंबरचा पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे असेही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी शोधून काढायचे आहेत उदाहरणार्थ आत्ता या कवितेचे कवी कोण आहेत त्याचं उत्तर आहे नामदेव ढसाळ दुसरा प्रश्नाचा आहे की मराठी वाङ्मयामध्ये नामदेव ढसाळ डॅश डॅ डॅश म्हणून प्रसिद्ध आहेत प्रसिद्ध कादंबरीकार प्रसिद्ध कथाकार प्रसिद्ध कवी यापैकी नाही त्याचं उत्तर आहे प्रसिद्ध कवी अशा अनेक वस्तुनिष्ठ प्रश्नांचं आपल्याला या ठिकाणी अनेक पर्यायरूपी प्रश्न आपल्याला शोधता येईल ते तुम्ही शोधले पाहिजे कारण आपण सर्व अभ्यासक्रम कविता संपल्यानंतर म्हणा किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नाची जी चाचणी घेणार आहोत घटक चाचणी घेणार आहोत युनिट टेस्ट घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात म्हणून विद्यार्थी मित्रांना सांगणं आहे की त्यांनी दोन्ही प्रश्नाचा अभ्यास परीक्षेच्या अनुषंगाने तयार ठेवावा कारण सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकाचा प्रवास केला नामदेव डोसाळा म्हणतात आता अंधार यात्रिक शोधण्याचे नाकारले पाहिजे म्हणजे आता आपण अन्याय सहन करणं बंद केलं पाहिजे असा एक त्यामधला इशारा शेवटचा एक सारंस्वरूपी सूचना म्हणून आपण ही कविता वाचतो आहोत हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला आता त्याच्या पाठीवरला बोजाखाली ठेवलाच पाहिजे या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला खून म्हणजे रक्त सांडले आपण कष्ट केले आणि दगडी खाण्याचा मक्ता मिळाला आणि अशा प्रकारची व्यवस्थेविरुद्ध बंडखोरीची भाषा कवी नामदेव ढसाळ या ठिकाणी व्यक्त करतात म्हणून विद्यार्थी मित्रांना ही कविता वाचत असताना आपल्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाची जाणीव होतं समजून घेत असताना पूर्वजावर झालेल्या अन्याय भावी काळात होऊ नये ही अपेक्षा विद्यार्थी मित्रांना असावी त्यासाठी ते त्यांनी शिक्षण घ्यावं आणि शिक्षण घेतल्याशिवाय परिवर्तन नाही आणि परिवर्तन केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये बदल नाही असा एक महत्त्वपूर्ण संदेश दलित साहित्याच्या अनुषंगाने दलित साहित्याचे निर्माते दलित साहित्याचे गुमस्थान दलित साहित्याचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की शिक्षणाशिवाय तुमची प्रगती नाही आणि म्हणून शिक्षणे हे खरोखर वागणीचे दूध आहे ते प्राशन करायला तुम्ही सज्ज असलं पाहिजे असा एक महत्त्वपूर्ण संदेश या नामदेव रसाळ यांनी दलित कविता या अनुषंगातून दिलेला आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की त्यांनी ही कविता वाचून सांगितलेल्या दोन प्रश्नाच्या घटकातील प्रश्नाचा नीटपणे अभ्यास करावा म्हणून या ठिकाणी आत्ताही नामदेव रसाळ्यांची कविता स्वाध्यायासहित वस्तुनिष्ठ प्रश्नासहित समाप्त होते आपण या ठिकाणी थांबूया बाकीचा जो उर्वरित भाग आहे तो भाग आपण नंतरच्या तशिकेला पाहूया